अगं बरोबर आहे, फाइव स्टार नाहीये पण चांगलं हॉटेल आहे बच्चा, आपण जाऊया ना, राहूया ना तिथे प्लीज. नाही मला नाही राहायचं, यू प्रॉमिस मी जकूजी इथे नसणार आहे. अगं बरोबर आहे, नाहीये जकूजी इथे पण रूम्स चांगले आहेत ना. चल ना यार प्लीज जाऊया ना. मला नाही राहायचं तिकडे. अच्छा अगं इतर कुठे फाइव स्टार अवेलेबल नाहीये, कुठेच बुकिंग मिळत नाहीये. मी चांगलं हॉटेल बघितलंय, तू चल ना आपण जाऊया ना इथे राहायला. नाही मी नाही राहणार इकडे. अगं मग कुठे राहायचं आता? घरी जाऊया मग. चल घरी. बरी आहेस ना तू? हो. घरी कसं जाऊ शकतो आपण? का शक्य नाहीये, काय प्रॉब्लेम आहे? तुला माहितीये ना बच्चा सगळं, ती राधिका ती महाजनी परत सगळी कटकट सुरू होईल. अरे तू सतत काय रे तीच कारण देतोस मला? एकदा तू ब्लेम करून सुद्धा मी बोलतीये तुझ्याशी, त्याचं तुला काहीच वाटत नाहीये. हा आणि तू माझ्यासाठी कधी स्टँड घेणार आहेस की नाही आयुष्यात? मी कोणी आहे की नाही तुझी? अगं काय बोलतेस तू बच्चा, हे सगळं तुझ्यासाठी तर चाललंय ना. एवढी पायपीट करतोय, हॉटेल शोधतोय, हे सगळं तुझ्यासाठी नाही तर कोणासाठी? नाही नाही करायची शोधा. आता मला नाही राहायचं हॉटेलमध्ये, आता मला घरीच जायचंय. आता काय करायचं बोल. अगं घरी नाही शक्य, परत ती राधिका ते महाजनी सगळी तीच कारण दे. हा सतत तीच कारण दे मला, तू बाकी काहीच नाही करू शकत. माझी चूक जाईल तुझ्यासोबत पॅचअप केलं ते. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? तू घाबरतोस बायकोला, तुझ्या एक नंबरचा भित्र आहेस, तू काही नाही करू शकत कधीच. बच्चा हे नाही ऐकून घेणार ना मी, काही स्टँड घेणार नाही. काय काही स्टँड घेणार नाही, हे सगळं तुझ्यासाठी करतोय ना मी. आणि मी काही राधिकाला घाबरत बिबरत नाही. प्लीज माझ्यासाठी काही करायचं असेल ना तर चल माझ्यासोबत घरी येतोस का? हो चल की मग घरी. मी काय घाबरतो का? नाही आता तर चलच घरी, मी तुला हॉटेलमध्ये ठेवणारच नाही. आता आपण जाऊ घरी, जे होईल ते होईल. चल बस गाडी. नाही तू इथे उतर, मी गाडी लावून बॅग घेऊन आलो. राधिका आय एम बॅक. आता बघ परत तुझी कशी वाट लावते.